तर होळी, होळी म्हणजे फाल्गुन महिन्यातली पौर्णिमा, होळी म्हणजे रंगांची उधळण, होळी म्हणजे वाईटांचा नाश आणि चांगले रंग, असं मी काहीतरी काव्यात्मक आणि छान सुरुवात करणार होतो, पण स्वप्नील येऊन अशी सुरुवात केली. पण काही हरकत नाही, ही जी सुरुवात झाली तशीच सुरुवात आम्हाला अपेक्षित होती, कारण होळी म्हटल्यानंतर मस्ती आणि रंग एवढंच आहे. जी मस्ती आपण रंग उधळून केलेली आहे, तशी मस्ती आपल्या या भागामध्ये पुढे आणखीन होणार आहे. तेव्हा आपण पहिल्या अप्सरेला इकडे आमंत्रित करूया, जोरदार टाळ्याने स्वागत करूया स्मिता तांबे हिचं. वा स्मिता वा. मला पण थोडं दे मला लावायला. हॅपी होळी. वा वा वा, होळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी रंग लावलेला आवडला ना तुला? हो. रंग खेळायला आवडतात? हो, मला खूप खेळायला आवडतं. बरं, होळीच्या वेळी काय किस्सा घडला होता? तू आजारी होतीस आणि तरी सुद्धा होळी खेळायला गेली. हो, मी आजारी होते आणि होळीच्या पिरियड मध्येच आपल्या परीक्षा असतात, तर आईने सांगितलं होतं एकतर तू सकाळी खेळू शकतेस किंवा संध्याकाळी खेळू शकतेस. आणि मी म्हटलं की ऑब्व्हियसली जे लवकरात लवकर, म्हणजे सकाळी मी खेळणार. आणि मी खेळून आले, मग आईने आता झालंय ना तुझं पुरे, संपलंय ना सगळं? तर मी म्हटलं हो हो सगळं संपलंय. मग आईने छान मला नावमाकू घालून घरी छान आवरून बसवलं आणि संध्याकाळी परत सगळे होळी खेळायला लागले. आणि मग आई टी व्ही बघत होती आणि पळून गेले होळी खेळायला. आणि मग आईने घरातच घेतलं नाही मला 2 तास. पण आता आजही पडलीस तर माझी जबाबदारी नाही म्हणून. वा वा वा. पाहूया तुला मार्क्स किती मिळत आहेत. मयूर, मयूरने दिले आहेत 9 मार्क्स. थँक्यू. फुलवा,
9 मार्क्स दिलेले आहेत फुलवाने देखील. म्हणजे या दोन्ही गुरुंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 90 मार्क्स मिळालेले आहेत. स्वप्नील, स्मिता, हॅपी होळी. हॅपी होळी. मला परफॉर्मन्स पण खूप आवडला, खूप लाईव्हली होता आणि खूप कलरफुल होता. जस्ट राईट फॉर दी ओकेजन असं मला वाटलं. आणि मला असं वाटतं पुष्कर की होळीच्या एपिसोडची सुरुवात जर अशी आहे तर सॉलिड कलरफुल होणार हा एपिसोड असं एकंदरीत मला वाटतंय. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स मिता, गॉड ब्लेस. थँक्यू सो मच स्वप्नील. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. स्मिता, होळीच्या या एपिसोडच्या पहिल्या परफॉर्मन्समध्ये तुम्ही 4 चांद लावलेले आहेत या चंकाने. थँक्यू. हा परफॉर्मन्स तुमच्या बाकी सर्व परफॉर्मन्सेस पेक्षा टाईट होता. थँक्यू सो मच. पण ह्याचा अर्थ अजून काही शिल्लक नाही असं नाही, तर त्यामुळे लाईनिंगकडे थोडंसं लक्ष देणं फार गरजेचं आहे. कम्प्लिशन ऑफ मूव्हमेंटकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. फॉर इन्स्टन्स मेंडेलियन पीसवरती तननान 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 असं 6 होतं, तुम्ही 4.5 केलेत फक्त. कारण ते लवकर संपून पुढच्याकडे जाण्याची जी एक टेंडन्सी असते आपली, त्या टेंडन्सीला थोडासा आवर घाला आणि कम्प्लीट करा मूव्हमेंट्स तुमच्या. बाकी तुम्ही मधले पण बीट्स म्हणा किंवा तुम्ही एंड जो केलात ज्या प्रकारे इतका कॉन्फिडेंटली केलात, इतका टाईट केलात की मला पाहताना खूप आनंद होत होता. थँक्यू सो मच सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू.